मावळ लोकसभेचं मतदान झालंय आणि अख्ख्या मतदारसंघाला उत्सुकता आहे ती निकालाची शहरी आणि निम शहरी अशा भागातला मतदार आणि झालेली टक्केवारी यावरून अनेक तज्ज्ञ या मतदारसंघाला संघाला घेऊन वेगवेगळे तर्कवितर्क लढवत आहेत परंतु दस्तूर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनीही स्वतःचा एक अंदाज बांधलेला आहे तो नेमका अंदाज काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय दिसतंय तुम्हाला कोणकोणत्या विधानसभेत कितीची तुम्हाला लीड मिळेल आणि किती मतांनी तुमचा विजय होईल असा तुम्हाला, तुम्हाला विश्वास आहे मला असं वाटतं की पनवेलमध्ये आम्ही थोडं पिछाडीवर हो जाऊ आमच्या मित्रांना सतरा हजार सातशे साठ असे मतं मिळतील आणि नंतर बाकीचे कर्जतमध्ये आम्हाला अठरा हजार नऊशे मतं मिळतील उरणमध्ये पंचावन्न हजार सहाशेचा लीड मिळेल आम्हाला मावळमध्ये जवळपास त्रेपन्न हजार आठशेचा लीड आपल्याला मिळेल मतदार मतदारसंघात देखील आपण जवळपास बारा हजार नऊशेचा लीड मिळेल आणि पिंपरी मतदारसंघामध्ये जवळपास एकोणपन्नास हजाराचा लीड आपण घेऊ तर टोटल नाही म्हटलं तरी आपण एक लाख बहात्तर हजार सातशे मतांनी निवडून येऊ शकतो अशी मला खात्री आहे खरं तर मतदानाचा मत जो टक्का खालावला त्याच्यामुळं असं म्हटलं जात होतं की उमेदवारांची चिंता वाढली आहे तुम्ही तर म्हणताय की लीड तुमचं वाढत चाललंय टक्का ज्या वेळेस कमी झालाय ना त्याचा अर्थ असा होतो की जे मत मतदान जे करणार होते किंवा जे आम्हाला वाटत होतं की बाबा भाजपला मानणारा वर्ग जो आहे किंवा युतीला मानणारा जो वर्ग आहे हा वर्ग जेवढ्या प्रमाणात बाहेर पडला पाहिजे होता तेवढा तो ते दिसला नाही त्यामुळं आम्हाला जरा ती त्याची असं वाटतं की त्याचा फायदा आम्हाला मिळेल तर त्या सहाही विधानसभा मतदारसंघात तुमचा आमदार नाही आहे सगळी माहितीची ताकद अतिशय भक्कम आहे आणि त्याच जोरावरती तुमचे विरोधी उमेदवार श्रीरंग बारणे या ठिकाणी म्हणतायत की गेल्या वेळपेक्षा मी अधिक मतांनी निवडून येईल त्यांचा तर असा दावा आहे नाही आता ह्याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपण जर बघितलं या मतदारसंघासाठी बाबरसाहेब उभे होते तर त्यावेळीसुद्धा अशीच परिस्थिती होती परंतु तरीसुद्धा बाबरसाहेब निवडून आले आणि ह्यावेळी देखील म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर पनवेलमध्ये जे काही गेल्या दहा वर्षामध्ये या शहरातले प्रश्न मिटले पाहिजे होते तर ते मिटले नाहीत कर्जतमधले पण तसेच परिस्थिती राहील कर्जतमध्ये सुद्धा जे एन पी टीचा विषय असेल कामगारांच्या बाबतीतला विषय असेल नाहीतर तर हे सुद्धा प्रश्न मिटले नाहीत तुम्ही तसंच जर आपण उरणमध्ये आलो तर उरणमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये तसंच घडलेलं आहे हे जे काही स्थानिक प्रश्न जे आहेत म्हणजे उरण पनवेल कर्जत खालापूर या भागातले म्हणजे जैन एन पी सारखा किंवा पा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल हे मिटले नाहीत गेले दहा वर्ष ही मंडळी सगळी त्या ठिकाणी काम हे करत होती परंतु ते प्रश्न मिटले नाहीत तसंच जर वर आपण जर मावळमध्ये म्हणा मावळमध्ये सुद्धा फॉक्सॉनसारखा प्रकल्प इथून गेला तर इथंसुद्धा त्यामुळं रोजगार मिळाला असता त्याबाबत ते नाराज आहे म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अनाधिकृत बांधकामांचा विषय आहे तो तसाच आहे रेड झोनचा प्रश्न आहे तो तसाच आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण बारकाईने जर विचार केला तर निश्चितच हे सगळे प्रश्न गेल्या दहा वर्षात संपले नसल्यामुळे मिटले नसल्यामुळे आणि जे ज्या पद्धतीनं नेतृत्वाने संपर्क ठेवायला पाहिजे होता तो संपर्क अजिबात नव्हता त्यामुळं लोक नाराज होती आणि त्याचा फायदा निश्चित आम्हाला मिळेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझी खात्री आहे की जवळपास अंदाजे एक लाख बहात्तर हजारानं आपलं सीट येईल तर संजोग वागेरे यांनी जो अंदाज बांधलेला आहे त्यामध्ये असं दिसत आहे की श्रीरंग बारणे यांना फक्त पनवेलमध्ये या ठिकाणी लीड मिळेल आणि त्यांचा बाले किल्ला असणाऱ्या चिंचवडमध्ये सुद्धा ते बारा हजार नऊशे नऊ मताने पिछाडीवर असतील असा दावा या ठिकाणी संजय वाघेर यांनी केलाय आणि हाच दावा करताना ते म्हणतायत की माझा विजय एक लाख बहात्तर हजार सातशे चार मतांनी होईल परंतु हा अंदाज आहे चार जूनला बघूयात त्यांचा अंदाज ठरा खरा ठरतो की श्रीरंग बारणेचा नाजी मुल्हाला एबीपी माझा पिंपरी बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट